आपल्या परंपरेनुसार दिवाळी, दसरा, होळी इतर मोठे सण साजरे केले जातात. या शुभ मुहूर्तावर आपल्या या उत्सवात तृतीय पंथाचा सहभाग झाल्यास त्यांचा आशीर्वाद शुभ मानला जातो. आता सध्या होळी सणानिमित्त तृतीय पंथी आपल्या उदरनिर्वाहाकरिता शहरातील काही दुकानात जाऊन होळी साजरी करण्याकरिता पैसे गोळा करतात. अकोल्यातही होळीनिमित्त पैसे गोळा करण्याकरिता गेलेल्या या तृतीय पंथी यांचा स्थानकी दुकानदाराने CCTV व्हिडिओ व्हायरल करीत आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप करीत या दुकानदाराने आमची माफी मागावी, अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येणार व दुकानदारावर गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही मागे हटणार नसल्याचा इशारा देत तृतीय पंथी यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी अकोला वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी मध्यस्थी करून प्रकरण निपटवले. यावेळी या दुकानदाराने सर्वांसमोर माफी मागितल्याने प्रकरण शांत झाले होते. माझी चुकी नसताना हे सगळे म्हणतात की मला माफी मागा, तुम्ही तरी मी सगळ्यांची माफी मागतो. माफी मागतो जो असली हरकत करा उसकी माफी होती. मी FIR लिखाऊ मी अंदर जातो. मी माझी माफी मांग रहा जो मेरे साथ अश्लील हरकत हुई, मुस्कान के साथ जो अश्लील हरकत करा उसकी माफी होती. नहीं तो मैं FIR लिखाऊंगी अभी अंदर जाके. इन्होंने दुकान नंबर 9 श्रीकांत आपरे ने माफी मांगी, मीडिया के सामने सबके सामने माफी मांगी. किन्नरों के बारे में जो वीडियो डाला था, गलत वीडियो डाला था, उसकी माफी मांगी है. हमारे जिम्मा ने हमने उनको माफ कर दिया. हमारे हर किन्नर समाज को इंसाफ मिला, इन्होंने माफी मांगा तो किन्नर समाज को इंसाफ भी मिला.